कर्मचारी भविष्य निर्वाह निधीला कर लावण्याच्या प्रस्तावावर आज सरकारनं तातडीनं स्पष्टीकरण दिलंय. महिना 15,000 रुपये पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडावर कुठलाही टॅक्स लागणार नाहीये. प्रॉव्हिडंट फंडातल्या एकूण रकमेपैकी 60% रकमेच्या व्याजावर कर लावण्यात येणार आहे. याविषयीचं स्पष्टीकरण महसूल सचिव हसमुख अढिया यांनी दिलंय. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात PFवर कर लावण्याच्या प्रस्तावावरून चांगलाच वाद उफाळला नव्हता. जेटलींनी शेती केंद्रित अर्थसंकल्पानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहात पुन्हा गदारोळ झाला. कार्ती चिदंबरम यांच्या संपत्तीच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत अण्णा द्रमुकच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला. राज्यसभेत AIDMKच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला तर लोकसभेतही हाच मुद्दा गाजला. याशिवाय स्मृती इराणी यांचं विधान आणि मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांच्या वादग्रस्त विधानावरूनही विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला. या मुद्द्यांवरून या दोन्ही सभागृहाचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं. कार्ती चिदंबरम प्रकरण गंभीर असून त्यावर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय. दुष्काळानं पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंतेची बातमी. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसापासून शेतकऱ्यांची अजूनही सुटका होणार नसल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा आणि अमळनेर तालुक्यातल्या सुमारे 15 गावांना सोमवारी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. पारोळा तालुक्यातील कोळी पिंप्र, आंबा पिंप्र, बहादरपूर, कंकराज, भिलाली, सडावन, रडावन असे अमळनेर तालुक्यातल्या कन्हेरे पाफोरे या गावात गारपीट. मंगळूर खूप शिरूड गावात वादळाचा तडाखा बसला. पासून अवकाळी पाऊस सुरूच असताना अवकाळी पाऊस सुरू असताना परभणीतही विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. परभणीत दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर पालम, गंगाखेड, पूर्णा आणि मानवत तालुक्यातल्या काही गावांमध्ये गारांचा पाऊस पडला. त्यामुळे आंबा, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं. तर हिंगोलीमध्ये रात्री उशिरा जोराचा पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातल्या कडोळी गोरेगाव येथे गारा पडून कांदा, गहू, हरभरा आणि टाळका ज्वारीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. औंढा नागनाथ तालुक्यातल्या माथा परिसरातही बराच वेळ गारांचा पाऊस पडला. कोकणात गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा फटका रत्नागिरीतल्या हापूस आंब्याला बसायला सुरुवात झाली. या बदलत्या वातावरणामुळे आंब्याचा मोहर गळाला लागलाय तर ऐन बहरात आलेली कैरी आता गळून पडली आहे. तसंच रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. यावर्षी विक्रमी आंब्याचं उत्पादन होईल अशी आशा होती. मात्र बदलत असलेल्या वातावरणामुळे रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागते. त्यामुळे बागायतदारांचं आर्थिक गणित गोत्यात आलंय. यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी ईज ऑफ लिव्हिंग असा आहे. केवळ धरणांचा विचार न करता विहिरी तळ्यांमध्ये गुंतवणूक हे एका योग्य दिशेनं शेतकऱ्याला आणि शेतीला सबळ बनवण्याचा विचार असल्याचं मत विनायक गोविलकर यांनी मांडलंय. फूड प्रोसेसिंगची विदेशी गुंतवणूक 100% असली तरी ती स्थानिक होणार असल्याने रोजगारही उपलब्ध होईल. शेतमालाच्या विक्रीसाठी ई प्लॅटफॉर्म उपलब्ध केल्यानं येत्या काळात शेतीचं चित्र बदलण्यासाठी पहिल्यांदा अर्थसंकल्पात विचार करण्यात आलाय. राज्य सरकारनं परवाना शुल्कात केलेल्या वाढीच्या विरोधात गेल्या 15 दिवसांपासून राज्यात आंदोलनं सुरू आहेत. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून वाहतूक संघटना 8 मार्चला राज्यभरात लाक्षणिक आंदोलन करणार आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजीपाला, दूध, इतर जीवनावश्यक गोष्टींची वाहतूक थांबवणार आहे आणि त्याचसोबत ट्रक, टेम्पो, टँकर, रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस वाहतूक देखील 8 मार्चला रस्त्यावर दिसणार नाही. जर याचाही उपयोग झाला नाही तर 15 मार्चपासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल. 12वीचा निकाल मे महिन्यात लागणार नसण्याची शक्यता आहे. कनिष्ठ कॉलेज प्राध्यापकांचं असहकार आंदोलन कायम आहे. 1 आठवड्यापासून हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे 12वी उत्तरपत्रिका तपासणीवरती प्रचंड परिणाम होणार आहे. 70 लाख उत्तरपत्रिकांमध्ये केवळ 2 लाख पेपर तपासले गेले. परीक्षा संपत आली तरी तोडगा निघू शकलेला नाही. 2 दिवसात तोडगा निघाला नाही तर निकाल उशिरा लागेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या 10वीच्या लेखी परीक्षेला आज सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातून 17,27,496 विद्यार्थी बसले आहेत. त्यापैकी 9,55,186 मुलं आणि 7,72,310 मुली आहेत. 19,480 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून राज्यातील 4,535 केंद्रांवर परीक्षा होती आहे. लोणावळ्याजवळील सहारा अँबी व्हॅलीच्या मेन गेट तसंच ऑफिसला सील करण्याचं काम मुळशी तहसील कार्यालयाकडून करण्यात आलं. सहारा अँबी व्हॅलीमधील बिनशेती जमिनीचा 4,82,61,470 रुपये थकवल्यानं महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. भाजप आणि शिवसेनेमधील शह काटशहाचं राजकारण आता पुन्हा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली. ह्याला निमित्त ठरलंय ते सामुदायिक विवाह सोहळ्याचं. परभणी येथे शिवसेनेनं 333 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा लावल्यानंतर आता भाजपनं देखील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेतलाय. 17 एप्रिल रोजी भाजपच्या वतीनं जालना येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्व मंत्र्यांशी आवर्जून उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यातील जोडप्यांना विवाहासाठीच्या वस्तू आणि संसार उपयोगी साहित्य तसंच वाहनही देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचं मनोबल उंचवावं यासाठी शासनाने सुरू केलेल्या बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात यात्रा पाचशीमाला या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मनोरंजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या भारतीय कृषी संस्कृतीचं दर्शन व्हावं आणि विविध राज्यांची कृषी संस्कृती यातून शेतकऱ्यांना पाहायला मिळावी या उद्देशानं जिल्ह्यातील 16 तालुक्यात यात्रा पाचशीमाला कार्यक्रम आयोजित केला गेला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारताचा नारा देत आहेत तर त्याचवेळी दुसरीकडे शिर्डीत भाजपच्या नगरसेवकाला स्वच्छतेसाठी नाल्यात बसून आंदोलन करावं लागतंय. शिर्डीतल्या साई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेला लक्ष्मीनगरातील नाला साफ करावा या मागणीसाठी शिर्डी नगरपंचायतीच्या सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुरेश आरणे यांनी नाल्यात बसून लाक्षणिक उपोषण केलंय. विक्रोळ येथील डॉन बॉस्को या शाळेत 12वीच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचा आरोप या परीक्षा केंद्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनं केलाय. सोमवारी सायन्स शाखेच्या केमिस्ट्री या विषयाचा पेपर या परीक्षा केंद्रात होता. त्यावेळी एका विद्यार्थ्यानं शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचा आरोप केला. त्यामुळे या केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण होतं. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया घेतली असता असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपली संवेदनशीलताच बहुधा गमावून बसलोय. कारण उल्हासनगरमध्ये अपघातानंतर एक मुलगी तब्बल 15 तास रेल्वे रुळाच्या बाजूला तडफडत पडली होती. मात्र तरीही तिच्या मदतीला कोणीही धावलं नाही. रेल्वे प्रशासन, पोलीस आणि बघ्याच्या भूमिकेतले प्रवासी यातील कोणालाही या मुलीला मदत करावी असं वाटलं नाही. यामुळेच अखेर तिचा दुर्दैवी अंत झाला. पिंपरी चिंचवडच्या नवी सांगवी परिसरात सख्या भावांनी आत्महत्या केली आहे. 2 भावांनी जाळून आत्महत्या केली. स्वानंद मोरेश्वर वाघ आणि शशांक मोरेश्वर वाघ अशी या 2 भावांची नावं आहेत. या दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू आहे. रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र खंडागळेला 5,000 लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय. एसीबीच्या ठाणे विभागानं ही कारवाई केली आहे. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर सरकारी नियमानुसार ग्रामीण भागात प्रत्यक्ष सेवा देण्यासाठी आलेल्या नवीन डॉक्टरांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचं अनुभव प्रमाणपत्र हवं असतं. हेच प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टर खंडागळेनं लाच स्वीकारली. डॉक्टर खंडागळे याचं मूळ गाव अहमदनगर इथलं असून एसीबीचे विशेष पथक त्याच्या घराची तपासणी करत आहे. अकोल्यातल्या पांगरी इथल्या शासकीय आश्रमशाळेत वसतीगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वसतीगृहाच्या रखवालदारानंच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम रखवालदार सुशील पेंडभाजे हा या मुलीसोबत दुष्कृत्य करत असताना ग्रामस्थांनी त्याला रंगेहात पकडलाय. संतप्त ग्रामस्थांनी त्याला चोपही दिला मात्र तिथून तो निसटला. गेल्या 4 महिन्यांपासून हा नराधम या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावरती अत्याचार करत होता. आश्रमशाळेपासून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेऊन हा नराधम तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. शासकीय आश्रमशाळेच्या वसतीगृहात लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आल्यानं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये रुग्णांची चिंता न करता रात्रभर डीजेच्या तालावर नाचगाणं चालू होतं. हॉस्पिटलच्या स्टाफच्या मुलीचं लग्न असल्यानं सारे नियम धाब्यावर बसवत
सायलेंस झोनमध्ये लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली. या आवाजामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर दुसरीकडे विवाह समारंभात सहभागी झालेले नाचण्यात दंग होते, मात्र कोणीही रुग्णांची चिंता केली नाही. हॉस्पिटलमधील स्टाफच्या मुलीचं लग्न असल्यानं हॉस्पिटलच्या आवारात लग्नाची परवानगी दिल्याचं कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. 12वीचा पेपर देऊन घरी परत येत असताना विद्यार्थ्याच्या दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यानं 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथं घडली आहे. 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर सोडवून रोहणा येथील नितीन मनोहर सवडे आणि किसन देवीदास डोके हे दोघे मित्र दुचाकीवर घरी परत येत होते. नागपूर पुणे महामार्गावर समर्थ कृषी विद्यालयाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली, त्यामध्ये दोघेही जागीच ठार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रोहणा गावावरती शोककळा पसरली आहे. राज्यभरातील इतरही घडामोडी आपण पाहतोय. चाकणमध्ये 7 दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीला जंगलात टाकण्याची घटना घडली आहे. मुलगी झाली म्हणून चाकणजवळील बिरदबडीच्या जंगलात टाकून दिलं. परिसरातल्या महिलांनाही मुलगी सापडली. चाकण पोलिसांनी या मुलीला दवाखान्यात दाखल केलं. मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. देव बलवत्तर म्हणून मुलगी वाचली असंच म्हणावं लागेल. पुणे रेल्वे लाईनवर चोरट्यांकडून 2 महिलांवर धारधार शस्त्रांनी वार करण्यात आला. पुणे एक्सप्रेसनं दौंड स्टेशन सोडल्यावरती आउटरला गाडीतील 3 तरुणांनी आधी मायलेकींवर पाळत ठेवली आणि त्यानंतर गाडीची चेन ओढली. गाडी स्लो होताच त्यांनी बाहेरून खिडकीत हात घालून त्यांच्याकडील वस्तू लुटण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केल्यानं दोघींच्या हातावर वार करून त्यांनी बॅग पळवून दिली. दोघींवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ऑइल वाहणाऱ्या टँकरला भीषण आग लागली. या आगीत होरपळून चालक ठार झाला. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. आडोशी गावाजवळ ही घटना घडली. वाहतुकीवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.